लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चार दिवसीय खानदेश महोत्सवाची सांगता शंकर महादेवन यांच्या लाइव कॉन्सर्टने झाली। यावेळी शंकर महादेव यांच्या गाण्याने रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले। या कार्यक्रमासाठी नाशिककरांनी तूफान गर्दी केली होती। सूर निरागस हो, जय जय राम कृष्ण हरी, ओंकार गणपती आदींसह अनेक गाण्यांवर नाशिककरांनी यावेळी फेर धरला। लेडीज ऑफ नाशिक ओव्हर हियर एट द खानदेश महोत्सव। मेरी एक कंडीशन है यार, ये गाना वैसे ठीक ठाक ही है। अरे मैंने जिसे अभी अभी है कोई कहानी हेलो उस जितना देखूं उतना सोचूं क्या उस मैं कह दूं प्रेड़ गोमा प्रेड़ गोमा देखो देखो ना प्रेड़ गोमा प्रेड़ गोमा देखो देखो ना प्रेड़ गोमा प्रेड़ गोमा तुम भी कहो ना प्रेड़ गोमा। मैं चाहता हूँ वहाँ जो लेडीज हैं ताकि हमको भी दर्शन मिले। जाए तो पर्वत कोई टकराए तो तूफान कोई मंडराए तो ताकत कोई बदलाए तो ताकत कोई दिखलाए तो तू चल क्यों ही अब सुबह शाम रुकना चुकना कहीं तेरा काम तू चल क्यों ही सुबह शाम रुकना प्रचंड
जी विक्रमी जागा 156 जागा जिंकून देण्यामागे त्यांचा हात आहे। ते आपले सी आर पाटील सर यांना आपण आज विशेष खानदेशरत्न पुरस्कार देतो आहोत। बिझी शेड्यूलमुळे उपस्थित नाही आहेत पण त्यांच्या कन्या भवानी पाटील इथे उपस्थित आहेत। त्यांच्या त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या वडिलांचा पुरस्कार त्यांनी स्वीकारली आहे। की गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले सी आर पाटील गावी मुक्तानगर येथे त्यांनी आपलं काम केलेलं आहे। एकीकडे हा पुस्तक प्रकाशन सोहळा युवकांना खूप छान अशी प्रेरणा मिळणार आहे आणि खूप छान तुमची जी वाटचाल आतापर्यंत झालेली आहे नाशिककरांपर्यंत आज नाशिककरांचा नाशिक शहरासह सिडको भागात खानदेशवासी मोठ्या प्रमाणात राहतात। तसेच खानदेश संस्कृतीचा जतन करणारा हा महोत्सव आहे। हा महोत्सव यापुढे देखील सुरू राहावा अशी अपेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांनी खानदेश महोत्सवाप्रसंगी व्यक्त केली। ज्यावेळी खानदेश रत्न पुरस्काराचे वितरण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। नमस्कार नाशिक। आज मी सीमाताई आणि रश्मीताईंचं खूप खूप अभिनंदन करतो की आपण ज्या खानदेश महोत्सवाचा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करतो आहे आणि आज समारोपाला व्यासपीठ तुमच्या सर्वांच्या ओळखीचं झालं आहे त्यामुळे मी नावात जात नाही। माननीय गिरीशजींना इगतपुरीवरनं बसायचं आहे, मला मुंबईवरनं जायचं आहे, त्यामुळं तुमच्या आणि शंकर महादेवांच्या मधा जास्त वेळ घेता खर तर एखादा महोत्सव साजरा करायचा असेल तर संस्कृती विरासत आणि परंपरा याचं संपूर्ण प्रदर्शन करावं लागतं। मी जेव्हा महोत्सवात गेलो तेव्हा संपूर्ण खानदेश हे मला दिसलं, आपली संपूर्ण संस्कृती त्या ठिकाणी दिसली, एक उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी सीमाताईने केलं। खर तर सीमाताई महाराष्ट्र विधानमंडळामध्ये उत्कृष्ट नेत्या आहेत, उत्कृष्ट आमदार आहेत, पण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यात सामाजिक कार्यात सीमाताई अत्यंत चांगलं काम करतात, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। खरं तर नागपूरवरनं मी या कार्यक्रमाला सीमाताईचं अभिनंदन करायला आलो आहे आणि या उत्सवाच्या माध्यमातून खानदेश आणि ही परंपरा ही पुढेही त्या कायम ठेवतील। जसं 20 वर्षापासून हा महोत्सव सुरू आहे, पुढचेही अनेक वर्ष हा महोत्सव असाच अविरत सुरू राहील अशी मी त्यांना सीमाताई आणि रश्मीताईला विनंती करतो। खरं तर मी या ठिकाणी जाता आता एवढंच सांगेल की तुमचा जो अर्धा तास शंकर महादेवांचा गेला आहे मी त्यांना निश्चित सांगितलं आहे हा अर्धा तास ते भरून काढणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका। तुम्ही आमच्या भाषणाने जरी विचलित झाले असाल पण अर्धा तास तुमचा नक्की वाढणार आहे, तेवढं कमिटमेंट मी त्याच्या कानातून घेतलं आहे, त्यामुळे सर्वांना मी शुभेच्छा येतो। आज खरं तर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या भारताची लोकशाही आणि आपला भारत देश जगाची उंची मिळवली ती भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नेतृत्वात भारताला मिळाली। आज मेरी किस्मत आहे आणि या दोनही आनंदोत्सव या कार्यक्रमाच्या माध्यमातून खानदेशाचा या सोहळ्याचा समारोपही आहे। खरं तर आपल्या सर्वांना अभिमान वाटतो की माननीय गिरीशजी सांगितलं की आज संपूर्ण कार्यक्रमाची भव्यता पाहता खानदेश महोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा खानदेशी संस्कृती जपणारा महोत्सव असल्याची प्रतिक्रिया यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केली। अतिशय आनंद होतोय एवढा भव्य दिव्य कार्यक्रम बघून। सीमाताई रश्मीताई तुम्ही खानदेश महोत्सव खरं म्हणजे नाशिक शहर म्हणजे आमचं संस्कृतीचं माहेरघर आहे आणि नाशिक शहरामध्ये असा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असा एवढा मोठा कार्यक्रम हा पहिल्यांदाच मी या ठिकाणी बघतोय। खूप कष्ट खूप मेहनत
आपण सर्वांनी आपल्या टीमने सर्वांनी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि एक चांगला असा कार्यक्रम संस्कृतीचं जतन आमची खानदेशची संस्कृती खानदेशची माती म्हणजे आता मला बघायला वेळ मिळाला तर गर्दी एवढी का म्हणजे बघू शकत नाही एवढी गर्दी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सर्व काही त्या बघता आलं नाही परंतु गेल्या 3-4 कार्यक्रमामध्ये मी सतत त्या ठिकाणी येत होतो 2 वर्ष कोरोनामुळे या ठिकाणी कार्यक्रम त्या प्रमाणामध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला खानदेशरत्न पुरस्कार त्यांनी चांगली कामं आपल्या क्षेत्रामध्ये केली आहे त्यांनी या ठिकाणी दिला सीमा हिरे यांनी 20 वर्षांपूर्वी नगरसेविका असताना आनंद मेळावा म्हणून हा उत्सव सुरू केला. आज या उत्सवाचे खानदेश महोत्सव या वटवृक्षात रूपांतर झालेला आहे आणि ही विशेष अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया शाहू खैरे यांनी यावेळी व्यक्त केली. म्हणजे अटलजींच्या स्मरणार्थ आनंद मेळा म्हणून त्यांनी त्या नगरसेविका असताना हा मेळावा सुरू केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज सर्व जे काही लोक नाशिकमध्ये सर्व खानदेशमधनं आलेले आज त्यांच्यासाठी हा खूप आनंदाचा असा दिवस आहे. नाशिकमध्ये जे जे काही मोठे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये आज खानदेश महोत्सवाची नोंद झालेली आहे. नाशिक महानगरपालिकेने 1997 साली ग्रंथ महोत्सव सुरू केला. बुक फेअर पहिलं बुक फेअर हे नाशिक महापालिकेने सुरू केलं आणि भारतातली एकमेव महानगरपालिका आहे की जिने बुक फेअर केलेलं आहे. आजपर्यंत इतर कुठल्याही महानगरपालिकेने ग्रंथयात्रा सुरू केलेली नाही. तात्यासाहेबांची इच्छा होती का प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुस्तक यात्रा झाली पाहिजे आणि ती पुस्तक यात्रा आम्ही नाशिककरांनी सुरू केली. त्यामध्ये पहिल्या 92 पंचवार्षिक मधले नगरसेवक 97 पंचवार्षिक मधले नगरसेवक आम्ही सर्व त्याच्यामध्ये सहभागी होतो. हे जी काही चांगली कामं आम्ही जी काही केली त्याची पावती ही सीमाताईंना मिळालेली आहे आणि इतरही जे सगळे लोकप्रतिनिधी नाशिकमध्ये चांगलं काम करत आहेत तर त्यांना सुद्धा नाशिककरांनी भरभरून असा प्रतिसाद दिलाय. नाशिककरांनी यंदाच्या वर्षी दिलेला प्रचंड प्रतिसाद पाहता पुढील वर्षी आणखीन जोमानं खानदेश महोत्सवाचं आयोजन केलं जाईल अशी ग्वाही यावेळी महोत्सवाच्या आयोजिका आमदार सीमा हिरे यांनी दिली. तसेच खानदेश महोत्सवात सहभागी झालेले सर्व नाशिककर पदाधिकारी आणि कलाकारांचे त्यांनी यावेळी विशेष आभार मानले. कार्यक्रम असतील अशा विविध रंगी नटलेल्या या महोत्सवाला आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून मी आभार मानते. आज इथे खानदेश रत्न पुरस्कार वितरण देखील होणार आहे आणि सर्व आपले जे पुरस्कार ते आहेत ते देखील उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते. खर तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत किंवा त्या ध्येय राखलेलं असतं आणि त्यामुळे हा पुरस्कार आपण दरवर्षी देत असतो ते आपल्या सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन करते. खर तर अधिवेशन सुरू आहे आणि तरी देखील बावनकुळे साहेब असतील दिलीप भाऊ असतील या अतिशय व्यस्त त्यांच्या कार्यक्रमांमधून आज इथे उपस्थित झालेल्या बावनकुळे साहेब नागपूरमधून आले दिलीप भाऊ दामलेमधून आले आणि उद्या पुन्हा अधिवेशनासाठी जायचे इथे ते उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं खूप मनापासून आभार मानते. रविवारी सांगता झालेल्या खानदेश महोत्सवात आमदार देवयानी फरांदे महापौर सतीश कुलकर्णी विजय चौधरी लक्ष्मण सावजी गिरीश पालवे बाळासाहेब सानप मनपा आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार हिमगौरी अडके केदा आहेर महेश हिरे रश्मी हिरे आदींसह विविध मान्यवरांसह नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संजय परमार नाशिक न्यूज नाशिक.